मी काय आठवते अगोदरच्या क्लासचं, काय आपण टॉपिक सुरू केला रजिस्ट्रेशन याच्यामध्ये? रजिस्ट्रेशन सेक्शन 22 सांगतो कोणाला घेण्याची गरज आहे, आणि सेक्शन 23 सांगतो रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही आहे. आता एक्झाम सप्लाय असेल, रजिस्ट्रेशन घेऊन फायदा काय? करमुक्त गुटखे सरसेज असतील, ती गव्हर्नमेंटला कुठला टॅक्स देणार आहेत? दुसरं, याच्यावर जीएसटी लागत नाही असे कुठले गुड्स आहेत? एक अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, आणि दुसरे पेट्रोलियम प्रोडक्ट. पाच प्रकारचे पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत एक्झॅम्प्ट आहे, याच्यावर जीएसटी लागत नाही असे गुड्स आहेत. आणखीन ॲग्रिकल्चरिस्ट शेती करतो, जमिनीतनं काय उत्पन्न काढतो, त्याचं तेवढंच उत्पन्न असेल तर त्या उत्पन्नासाठी त्या गुड्स तेवढंच तो जर का प्रोड्यूस करत असेल त्यासाठी त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, हे तुम्हाला सेक्शन 23 सांगितलं आहे. प्लस आणखीन काय, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून आणखीन काही कॅटेगरी ऑफ पर्सनला एक्झम्प्शन देऊ शकतं रजिस्ट्रेशन घेण्यापासून, त्यांना फ्री ठेवलं जाऊ शकतं, त्यांना मुभा दिली जाऊ शकते की तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. एक रिलीफ आहे तो देण्यासाठी गव्हर्नमेंटने एक पॉवर ठेवली आहे सेक्शन 23 की नोटिफिकेशन काढून ते रजिस्ट्रेशन घेण्यापासून एक्झम्प्शन देतील. सेक्शन 22 आपण काय बघितलं, सेक्शन 22 सबसेक्शन 1 आहे, आणि दुसरं गव्हर्नमेंटने या एक्झम्प्शनच्या पॉवरप्रमाणे नोटिफिकेशन काढली, आणि अप टू 40 लॅक्स जर गुड्समध्येच डील करत असतील त्यांच्याकरता काय केलं, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण ते नोटिफिकेशन कुठल्या राज्यांना ॲप्लिकेबल होतं ती राज्य आपल्याकडे आपण बघितली तर आपल्याला दिसतात की या राज्यांनी सांगितलं आम्हाला 10 लिमिट ठेवा. म्हणजे नोटिफिकेशनमध्ये या 10 राज्यांनी 40 लॅक्सला विरोध केला की आम्हाला नाही पाहिजे 40 लॅक्स, 10 लॅक्स ओके, यांनी 20 लॅक्स सांगितले. म्हणजे त्यामुळे आपल्याकडे आता रजिस्ट्रेशन ह्याला म्हणतात एक लिमिट, म्हणजे थ्रेशोल्ड लिमिट असं म्हटलं जातं की प्रत्येक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्यासाठीचं थ्रेशोल्ड लिमिट जे आहे हे वेगवेगळं आहे. हा शब्द आहे थ्रेशोल्ड. ओके, स्टेट्स विथ थ्रेशोल्ड लिमिट ऑफ ₹10 लाख फॉर बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, दुसऱ्या 20 लॅक्स गुड्स अँड सर्व्हिसेस या 6 स्टेटला आहे, आणि सर्व्हिसेससाठी 20 लॅक्स आणि एक्सक्लुसिव्ह गुड्स असतील तर 40 लॅक्स, गुड्स सर्व्हिसेस दोन्ही असतील तर 20 लॅक्स असेल. फक्त आणि फक्त जर गुड्समध्येच डील करत असतील त्यांच्यासाठीच 40 लाखाचं थ्रेशोल्ड लिमिट ॲप्लिकेबल होईल, हे लक्षात घ्या. म्हणजे 3 प्रकारचे व्यापारी असू शकतात, एक फक्त सर्व्हिसेस देणारे, दुसरे फक्त गुड्स देणारे, तिसरे गुड सर्व्हिसेस दोन्ही देणारे. म्हणजे समजा एखादं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, ते इलेक्ट्रॉनिक वस्तू विकतात प्लस इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं रिपेरिंग पण करतात, आणि रिपेरिंग ही सर्व्हिस आहे. जर गुड सर्व्हिसेस दोन्ही असेल तर लिमिट 20 लाख, फक्त गुड्स असेल तरच त्यांना 40 लाख थ्रेशोल्ड लिमिटचा बेनिफिट मिळेल. आणि एक सर्व्हिस सांगितली कुठली, इंटरेस्ट इन्कम. इंटरेस्ट इन्कम हे गुड्समध्येच ॲड करा, त्याला गुड्सच सप्लाय समजलं जाईल इंटरेस्ट इन्कमला. ॲग्रिगेट टर्नरमध्ये ॲग्रिगेट टर्नर कसा काढायचा हे पण समजून घेतलं की टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय, राज्याबाहेरचा सप्लाय, देशाबाहेरचा सप्लाय, त्यामध्ये कुठलाही टॅक्स इन्क्लूड करायचा नाही. टॅक्स सोडून जी अमाऊंट आहे ते अमाऊंट मिळून काय मिळतं, ॲग्रिगेट टर्नर. सेक्शन 22 कसला होता, थ्रेशोल्ड लिमिट्सचा. सेक्शन 22 मायग्रेशन जे अगोदरच्या लॉमध्ये होते ते सगळे जीएसटीमध्ये मायग्रेट केले गेले. 22-3 केव्हा ॲप्लिकेबल होतो, जेव्हा एखादा रजिस्टर्ड पर्सन दुसऱ्या पर्सनला बिझनेस ट्रान्सफर करतो, तेव्हा जो बिझनेस तो टेकओव्हर करतो
त्याला रेशन घेण्याकरता सेक्शन 22(3)मध्ये प्रोव्हिजन आहे. हा जो शब्द आहे ना प्रोव्हिजन, याचा अर्थ काय? जेव्हा कायदा लिहिला जातो, जेव्हा बिल बनवलं जातं, तेव्हा त्यामध्ये काही वाक्य लिहिली जातात, त्या वाक्यांना विशेष अर्थ असतो. ज्या वाक्याला विशेष अर्थ असतो त्याला स्टेटमेंट म्हणतात. आपण म्हणतो की चीफ मिनिस्टरने काय स्टेटमेंट केलं बघा. माझी जी विशेष वाक्य आहेत जी कायद्यानुसार, म्हणजे ती त्या कायद्याचा भाग आहेत, ती कायद्यानुसार बंधनकारक असतात ज्यांना कायदा लागू होतो त्यांच्यासाठी. जे काही सांगायचं आहे ते शब्दामध्ये सांगायला लागेल, भाषेमध्येच सांगायला लागेल, वाक्यामध्ये सांगायला लागेल. मग ते जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सला जो विशेष अर्थ आहे आणि त्या सेंटेन्समुळे काहीतरी तुम्हाला एक ऑब्लिगेशन, बंधन हे दिलं जातं आणि त्याप्रमाणे व्यवस्था बनवण्यासाठी सगळ्यांना वागणं गरजेचं असतं. मग त्याला म्हणतात प्रोव्हिजन. काय प्रोव्हिजन आहे, कोणाकरता प्रोव्हिजन आहे? जर एखाद्या पर्सननी बिझनेस ट्रान्सफर केला, जो पर्सन रजिस्टर आहे GST कायद्याप्रमाणे, तो जो कोण टेक ओव्हर करेल त्यालासुद्धा GST रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, हे सेक्शन 22(3) सांगतो. ट्रान्सफर ऑफ बिझनेस, ट्रान्सफरी म्हणजे बिझनेस टेक ओव्हर करणारा, टू ऑप्टेन फ्रेश रजिस्ट्रेशन. अगोदरचा GST नंबर आहे तो रजिस्ट्री नंबर कॅन्सल करायला लागेल जो बिझनेस ट्रान्सफर करेल त्याला. किंवा जर तो मृत झाला असेल तर मग त्याचा वारस जो आहे तो त्याच्या वतीने नंबर कॅन्सल करेल, पण वारसाला नवीन नंबर हा रजिस्ट्रेशन करून घ्यावा लागेल. हे 22(3)मध्ये. आणि 22(4)मध्ये ज्या कंपनीज असतात, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनीज, ह्या कंपनीज आहेत, या कंपनीज ज्यावेळेस दोन कंपनी एकत्र येतात आणि तिसरी कंपनी बनते कायद्यानुसार, किंवा मग एका कंपनीच्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात, मग केव्हा त्या कंपनी काय करतात की त्या ॲक्टिव्हिटीनुसार दोन कंपन्या, तीन कंपन्या बनवतात. मग नवीन कंपनी जी अस्तित्वामध्ये येईल, त्या कंपनीचं नवीन नाव असेल, त्याचं कंपनी कायद्याप्रमाणे वेगळं रजिस्ट्रेशन असेल, मग त्यांना GST सुद्धा वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. त्यांचा पॅन नंबरही वेगळा असेल इन्कम टॅक्ससाठी, मग त्यांना GST पण वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. हे तुम्हाला सेक्शन 22(4)मध्ये दिलेलं आहे. ही तरतूद जी आहे ही 22(4)मध्ये केलेली आहे. आता हे वेगवेगळ्या तरतुदी असतात, त्या कशा ओळखणार? म्हणून मग त्याला चॅप्टरमध्ये, सेक्शनमध्ये ड्राफ्ट केलं जातं, त्यात लिहिलं जातं. आणखीन एक मला मुद्दा सांगायचा आहे. तुम्ही जेव्हा बघाल, तुम्ही हा काढलेला आहे ॲक्ट 22(22), तर इथे कसं केलं आहे, हा 1 लिहिला, आता 22 1 आहे म्हणजे हा सबसेक्शन आहे, आणि त्यामध्ये खाली प्रोव्हाइडेड दॅट, पुढे आणखीन प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट. आता इथे प्रोव्हाइडेड फर्दर दॅटमध्ये काय दिलं आहे की जे ॲग्रीगेट टर्नओवर आहे तो वरती दिला आहे 20 लाख, आणि मग स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी खाली 10 लाख हे सांगितलं. म्हणजे ही मुख्य तरतूद आहे, पण त्यामध्ये काय अपवाद किंवा आणखीन काय अधिक सांगायचं असेल तर ते प्रोव्हाइडेड दॅटने सांगितलं जातं. म्हणजे या माहितीच्या उपर ही माहिती आहे हे पण लक्षात घ्या. पुढे प्रोव्हाइडेड फर्दर द्या, आणखीन त्यांना सांगायचं आहे की जे लिमिट 20 लाख आहे ते 20 लाखाचं 40 लाख गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून करू शकतं. जे लिमिट 10 लाख आहे स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी तेही 10 लाखाचं 20 लाख केलं जाऊ शकतं, हे तुम्हाला प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅटमध्ये सांगितलं. आणखीन काय क्लिअरिटी आणण्याकरता पुढे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. हे एक्सप्लेनेशन या सबसेक्शन 1 करता आहे. त्यामध्ये दिलं आहे की इंटरेस्ट इन्कम जे आहे ते एक्सक्लुसिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स मानलं जाईल. ओके, तो एक्झाम सप्लाय आहे सर्व्हिसेसचा, पण तो सप्लाय गुड्सचा समजला जाईल, सर्व्हिसेस हा, म्हणून तो ट्रीट केला जाणार नाही. सबसेक्शन 2, 3, 4 आहे आणि त्याच्या खाली एक्सप्लेनेशन आहे फॉर द पर्पजेस ऑफ धिस सेक्शन. म्हणजे हे जे एक्सप्लेनेशन आहे हे सबसेक्शन 1, 2, 3, 4 या चौघांना पण लागू होतं. यामध्ये तुम्हाला ॲग्रीगेट टर्नओवरमध्ये काय इन्क्लूड होईल, जर एजंट आणि प्रिन्सिपल असतील आणि जर एजंटनी प्रिन्सिपलकडनं काही गुड्स घेऊन ते विकले असतील तर तो जो सप्लाय तो करेल त्याची व्हॅल्यू ॲग्रीगेट टर्नओवरमध्ये ॲड केली जाईल, गणली जाईल, त्याची समजली जाईल, हे तुम्हाला सांगतो एक्सप्लेनेशन 1. पुढे दुसरा जो आहे यामध्ये जॉब वर्करला गुड्स पाठवले जातात आणि मग ते गुड्स जॉब वर्कर बाहेरला पाठवतो. म्हणजे जो
मॅन्युफॅक्चरर असतो तो जॉब वर्करकडून त्याच्या काम करून घेतो आणि त्याला सांगतो की हे तू पुढे माझ्या बाहेरला पाठव. मग जॉब वर्करचे काही चार्जेस आहेत ते तो घेईल, पण गुडची किंमत जर का 5 लाख आहे तर 5 लाख हा टर्नओवर का जॉब वर्करचा नाही आहे. तर जॉब वर्करने त्यावरती जॉब वर्क करायचे 10 हजार घेतले असतील, 20 हजार घेतले असतील, तेच त्याचे कुठे टर्नओवर आहे. मग जॉब वर्करची जी गुडची व्हॅल्यू आहे ती प्रिन्सिपलच्या टर्नओवरमध्ये ॲड होईल जॉब वर्कर्सच्या नाही. आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ॲज पर कॉन्स्टिट्युशन 11 आहे, पण या सेक्शनकरता 4 स्टेट आहेत ज्याला आपण काय म्हणतो स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. रजिस्ट्रेशन थ्रेशोल्ड लिमिट आपण जेव्हा काढतो आहे सेक्शन 22 आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, त्यासाठी सेक्शन 22(1), 2, 3, 4 यासाठी थ्रेशोल्ड लिमिट जे आहे ते काढण्याकरता जेव्हा शब्द आला स्पेशल कॅटेगरी स्टेट्स तेव्हा त्यामध्ये मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा हे 4 स्टेट काय स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. इथपर्यंत आपण शेवटच्या क्लासला एवढं आपण बघितलेलं होतं. तुम्हाला हा सेक्शन क्लिअर झाला, सेक्शन 22 याचे जे अर्थ आहेत, ज्या प्रकारची रचना आहे ही कळली. 4 सबसेक्शन आहेत, 1 त्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे, 22 3 प्रोविजो आहेत आणि सेक्शन आपण 23 बघितला. हा 23 आहे, यामध्ये सबसेक्शन 1 एनी पर्सन एंगेज एक्सक्लुसिवली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स और सर्व्हिसेस और बोथ दॅट आर नॉट लायबल टू टॅक्स, हा एक ही गोष्ट आहे. दुसरं होल्ली एक्झाम्पल, याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकत नाही असे गुड्स आणि सर्व्हिसेस आणि दोन्ही आणि दुसरं एक्झाम गुड सर्व्हिसेस जे सप्लाय करतात त्यांना रेशन घेण्याची गरज नाही. तसंच ॲग्रिकल्चर इज दिलंय बीमध्ये, म्हणजे ए आणि बीमध्ये 3 प्रकारचे सप्लायर कवर झाले. आणि सफिशियंट 2 काय सांगितलं, गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून एक्झम्पशन देऊ शकतं ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्यापासून त्यांना रिलीफ द्यायचं आहे त्यांच्याकरता गव्हर्नमेंटकडे एक पॉवर आहे की ते नोटिफिकेशनद्वारे त्यांना रिलीफ देऊ शकतात, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्यापासून त्यातनं एक रिलीफ मिळेल. कळलं एवढं? आता याच्या पुढे आपल्याला काय बघायचं आहे, सेक्शन 24 बघायचं आहे जो सांगतो की 22(1) जे थ्रेशोल्ड लिमिट आहे ते लागू होणार नाही. जर सेक्शन 24 काही ॲक्टिव्हिटी जर एखाद्या पर्सननी केली तर 22(1) विचारात न घेता त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. लक्षात घ्या काय कशा प्रकारे. इथे जवळजवळ 12 प्रकारची ट्रान्झॅक्शन्स त्यांनी दिलेली आहेत. पर्सन्स मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. आता एखादा व्यक्ती ज्यावेळेस अनरजिस्टर्ड पर्सन म्हणून काम करतो आहे तेव्हा तो त्याच्या राज्यामध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय करू शकतो, गुड सर्व्हिसेस दोन्ही सप्लाय करू शकतो. पण जर त्याने राज्याबाहेर सप्लाय केला, 1 रुपया जरी सप्लाय केला, तर सेक्शन 22(1) सांगतो की थ्रेशोल्ड लिमिटबद्दल, पण 24(1) काय सांगतो की 22(1) आम्ही जुमानत नाही, तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. जेव्हा हा शब्द येतो ना नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 22(1), तेव्हा 22(1)ची तरतूद ही लागू होणार नाही जर 24(1) प्रमाणे राज्याबाहेर सप्लाय केला तर. कळतं? जो शब्द आहे हा नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 22(1), द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ पर्सन शॅल बी रिक्वायर्ड टू बी रजिस्टर अंडर दिस ॲक्ट. आता ह्याच्यामध्ये सेक्शन 23 जो आहे बघा, ह्यात कसं बघायचं की सेक्शन 22(1) ॲप्लिकेबल होणार नाही, पण सेक्शन 23 गव्हर्नमेंटची पॉवर आहे की नोटिफिकेशन काढून ते सांगतील की एक्झम्पशन द्या, रेशन घेण्याची गरज नाही, ती 22(1) पण लागू आहे आणि 24(1) पण लागू होईल. जर ही जी 4 स्टेट आहे यात सांगितलं गव्हर्नमेंटने की सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्यांनी राज्याबाहेर सप्लाय केला, सर्व्हिस प्रोव्हायडरनी जर राज्याबाहेर सप्लाय केला तर त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांचा जो थ्रेशोल्ड लिमिट आहे तो एक्सीड होत नाही त्या राज्यामधला, की म्हणजे 20 लाख किंवा 4 स्टेटमध्ये 10 लाख
ते ह्याला ॲप्लिकेबल होईल की सर्व्हिस प्रोव्हायडर राज्याबाहेर सप्लाय देऊ शकतात, त्यांना आरक्षण घेण्याची गरज नाही, कारण की नोटिफिकेशन जी आहे ही त्यांना रिलीफ देते. तसंच एक नोटिफाईड गुड्स आहेत, एक यादी आहे हँडीक्राफ्ट गुड्सची या नोटिफिकेशनमध्ये, ते गुड्सची सप्लाय करतात त्यांना पण जोपर्यंत थ्रेशोल्ड लिमिट त्यांचं जे आहे ते एक्सीड होत नाही तोपर्यंत त्यांना रक्षण घेण्याची गरज नाही. पण त्यांच्याकरता एक दुसरी तरतूद त्यांनी केली आहे, कंडिशन दिलेली आहे की त्यांना ई वी बनवायला लागेल, त्यांना पॅन नंबर घ्यायला लागेल आणि त्यांना ई वी बी बनवायला लागेल. म्हणजे जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट होत असतील, राज्याबाहेर गुड्स गेले ना, जर गुड्स ट्रान्सपोर्ट होत असतील तर गव्हर्नमेंटच्या पोर्टलला एक वेगळं पोर्टल आहे, तिकडे त्यांना त्या गुड्सविषयी माहिती द्यावी लागते. गुड्स कुठनं निघाले, कुठे पोहोचणार आहेत, ज्या गाडीने चालले त्या गाडीचा नंबर, ट्रान्सपोर्टरची माहिती वगैरे ही त्यांना द्यावी लागते. त्याकरता एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये ती माहिती अपलोड करावी लागते, ई वे बिल बनवायला लागतं, त्याचा रूल 138. ओके, तर सेक्शन 24(1) प्रमाणे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहेत, म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तू असतात, काही लोक बनवतात, तर त्यांना थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड होईल त्यावेळेस रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. अदरवाईज दुसरे कुठलेही व्यक्ती राज्याबाहेर जर सप्लाय करतील, देशाबाहेर सप्लाय करतील, तर त्यांना GST कायद्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घेणं हे कंपल्सरी आहे. सेक्शन 24 नावच आहे कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. जर ह्या केसमध्ये तुमची ॲक्टिव्हिटी आली, तुमचं ट्रान्झॅक्शन आलं, तर त्या ट्रान्झॅक्शनप्रमाणे, त्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल कंपल्सरी. पर्सन्स मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. आता इथे आपण गुड्स आणि सर्व्हिसेस यामध्ये सर्व्हिसेस एक्झाम झालेले आहेत, गुड्सचा सप्लाय केला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, हा इथला इम्पॅक्ट आहे. इम्पॅक्ट काय, ओनली इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स विल बी इफेक्ट इन प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 24(1). एक्झम्प्शनमुळे सर्व्हिस प्रोव्हायडर सुटलं देत ना. आता आणखीन एक कन्सेप्ट आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. आता बघा कसं आहे, सर्व्हिस टॅक्सचा जेव्हा कायदा होता तेव्हा तो कर कोण घेत होता सर्व्हिस टॅक्सचा, केंद्र सरकार घेत होतं. एकच नंबर काढला सर्व्हिस टॅक्सचा, रेशन घेतला एकच, तर त्याच नंबरवरती पूर्ण देशामध्ये काय करायला लागायचं, तुम्ही सर्व्हिस द्या, टॅक्स कलेक्ट करा आणि एकच रेशनवरती गव्हर्नमेंटला टॅक्स पोहोचव. पण आता GST प्रत्येक राज्याला त्यामध्ये शेअर आहे, केंद्र आणि राज्याला दोघांना शेअर आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं, प्रत्येक राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आणि समजा सर्व्हिस प्रोव्हायडर मी अगोदर होतो, अगोदरच्या कायद्याप्रमाणे मी महाराष्ट्रामध्ये माझ्या ॲक्टिव्हिटीज चालतात आणि मला टेम्पररी काही काम मिळालं म्हणून मी दिल्लीला काय जाऊन काम केलं, तर जो माझा नंबर मी महाराष्ट्रामध्ये वापरतो आहे तोच मला दिल्लीमध्ये वापरता होता. दिल्लीला एखादं एक्झिबिशन आहे, एखादं काहीतरी विशेष इव्हेंट आहे, तिकडे जाऊन मी सर्व्हिस दिली. बघा कोण ॲडवायझर असतात, कन्सल्टंट असतात, डिझायनर असतात, इंटिरियर डेकोरेटर असतात, आर्किटेक्ट असतात, अशा बऱ्याच लोकांना असे बरेच काही इव्हेंटमध्ये असे काय अज्ञामधनं बाहेरच्या राज्यामध्ये कामं मिळतात. आता बघा कसं प्रॉब्लेम आहे की जर दिल्लीमध्ये जाऊन काम केलं आणि जर मी महाराष्ट्रामधला GST नंबर वापरला तर दिल्ली सरकारला तो टॅक्स मिळणार नाही. तो रेव्हेन्यू दिल्लीचा जर का असेल त्यांना तो टॅक्स मिळणार नाही. मग दिल्लीसाठी जर का मला कायमस्वरूपीच काम असेल, वर्षभरच काम चालणार आहे, तर दिल्लीमध्ये मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, मी घेईन. पण जर मला तात्पुरतं स्वरूपाचं काम आहे, टेम्पररी, एक 15 दिवस 20 दिवस अप टू 90 दिवस जर मला काम असेल तर एक तात्पुरतं स्वरूपाचं रजिस्ट्रेशन मिळतं, त्याला म्हणतात कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून. म्हणजे जेव्हा आपण रजिस्ट्रेशनचं ॲप्लिकेशन देतो त्यामध्ये तुम्हाला तात्पुरतं पाहिजे असेल तिथे ऑप्शन सिलेक्ट करायचा कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. तर डिफाईन केलं आहे सेक्शन 2 क्लॉज 22 कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मीन्स, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन हू ओकेजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन्स
इन्वॉल्विंग सप्लाई ऑफ गुड्स और सर्विसेज और बोथ इन द कोर्स और फर्दरेंस ऑफ बिजनेस वेदर एज प्रिंसिपल वेदर एज प्रिंसिपल एजेंट और इन एनी अदर कैपेसिटी. तुमच्या थ्रू सप्लाय होणार आहे दुसऱ्या राज्यामध्ये फॉरेन टेरिटरीमध्ये मर्यादित काळाकरता वर्चुअल. तुमचं रेग्युलर आठवणी नाही येते काही काळाकरता आहे तर तुम्हाला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून समजलं जाईल त्या स्टेटमध्ये फॉरेन टेरिटरीमध्ये जिकडे तुमचं फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. जर तुम्हाला तिकडे कायम बिझनेस करायचा असेल मग तुम्ही तिकडे जागा घ्याल ना कायमस्वरूपी भाड्याने घ्याल विकत घ्याल तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही तिकडे जागा ऑक्युपाय कराल. पण जेव्हा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे आपण कायमस्वरूपी ते काम करत नाही कॉन्ट्रॅक्ट मिळाले म्हणून टेम्पररी गेलो. एखाद्या मेकअप आर्टिस्ट असतो किंवा सलूनवाला असतो त्याचा पण जर ॲग्रिगेट टर्नओवर 20 लाखाच्या पुढे गेला त्याला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायला लागेल. पण त्याला एखाद्या फिल्मचं शूटिंग आहे दिल्लीला आणि ते तिकडे 30-40-50 दिवस चालणार आहे म्हणून त्याला तिकडे काम मिळालं त्या मेकअप आर्टिस्टला ठीक आहे आणि त्याला तिकडे जाऊन 2 लाख मिळणार असेल 3 लाख मिळणार असेल त्या कामाचे तर मग त्याला दिल्लीला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून ॲडमिशन घ्यायला लागेल. तिकडे काम जे केलं तिकडे त्यांची सर्विस दिली त्याचा त्याला टॅक्स तिकडे जमा करायला लागेल त्याकरता केलेली ही तरतूद आहे. जर तुम्ही कायमस्वरूपी बिझनेस करत असाल एकाहून जास्त स्टेटमध्ये तर तुम्ही त्या सगळ्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्या आणि जर दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही काही मर्यादित कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर बिझनेस करणार असाल जिकडे तुमचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे तर तुम्हाला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनमध्ये तुमची गणना केली जाईल. तुम्हाला समजलं जाईल की तुम्ही कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहात म्हणजे काही मर्यादित काळाकरता तुम्ही तिकडे बिझनेस करण्याकरता गेलेले पर्सन म्हणजे कोण कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जिकडे तुमचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. ओके राज्याबाहेर सप्लाय केला 1 रुपया जरी रिटर्न घ्यायला लागेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे तो ज्या राज्यामध्ये अनरजिस्टर्ड आहे तिकडे तो तात्पुरतं सप्लाय करतोय काही काळाकरता त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल ॲज अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. आता याच्यामध्ये जो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे तो काही नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहे त्याचा सप्लाय करत असेल त्यांना गव्हर्नमेंटने काय दिलं आहे एक्झम्पशन की भले ठीक आहे तो CTP आहे CTP म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनचा असे CTP जे ते हँडीक्राफ्ट गुड्स सप्लाय करतात त्यांचा ॲग्रिगेट टर्नओवर जो त्या राज्यामध्ये 10 लाख किंवा 20 लाख जे लिमिट दिलेलं असेल ते जोपर्यंत एक्सीड होत नाही त्यांना रेशन घेण्याची गरज नाही पण त्यांना पॅन काढायला लागेल आणि त्यांना AUV बनवायला लागेल Rule 138 प्रमाणे. ही कंडिशन आहे. या कंडिशनवर त्यांना काय दिलं आहे एक्झम्पशन दिलेलं आहे कोणाला नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स प्रोव्हाइड करणाऱ्या कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला. पुढे पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज. आता तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं अगोदरच्या क्लासमध्ये जर का इन्शुरन्स कंपन्या आहे इन्शुरन्स कंपन्या हे इन्शुरन्स एजंटकडनं सर्व्हिस घेतात तर इन्शुरन्स एजंटला ते त्याच्या सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट 10,000, 20,000, 1 लाख जे काय कमिशन देतात त्या कमिशनवरती जो टॅक्स द्यायचा आहे तो सर्व्हिस कोण घेत आहे इन्शुरन्स कंपन्या ते कोण आहेत रिसिपियंट रिसिपियंटनी स्वतःनेच गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. आता आपण बघा सगळे मोबाईल वापरतो इंटरनेट वापरतो त्याचे आपण काही चार्जेस पे करतो प्रीपेड असो पोस्टपेड असो जी कंपनी आपल्याला जी सर्व्हिस देते ओके डेटा आपण घेतो मोबाईल कंपन्यांकडनं किंवा कॉल चार्जेस आपण पे करतो ती सर्व्हिस आहे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस आहे त्याच्यावरती समजा मी 200 रुपयाचा रिचार्ज घेतला तर तो इन्क्लुडिंग GST असतो. मला माहिती नाही आहे की मी 200 रुपयात टॅक्स किती दिला जर मी बिल बघितलं तर मला कळेल इनव्हॉइस बघितला तर मला कळेल की मी टॅक्स पण दिला आहे पण ह्या केसमध्ये मी रिसिपियंट आहे टॅक्स कोण जमा करतं टेलिकम्युनिकेशन कंपनी टॅक्स जमा करते हा फॉरवर्ड चार्ज आहे.
सर्विस घेतली कोणी? पब्लिकनी. दिली कोणी? टेलिकम्युनिकेशन कंपनीनी. मग पब्लिक गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करत नाही, पब्लिककडनं टॅक्सची अमाऊंट घेऊन टेलिकम्युनिकेशन कंपन्या गव्हर्नमेंटला लाखोचा टॅक्स जमा करत असतात, पण लोकांना हे माहिती नसतं, कारण इंडिरेक्ट टॅक्स आहे. इंडिरेक्ट टॅक्स हेच वैशिष्ट्य आहे की लोकांना कळ लागत नाही आपण टॅक्स भरला, त्रास होत नाही की आपण टॅक्स भरला. त्रास भरणं हे लोकांना अन्यायकारक वाटतं, टॅक्स भरणं हे लोकांना वाटतं आपण टॅक्स भरतो म्हणजे फार आपलं नुकसान होतं आहे, पण ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला टॅक्समुळेच मिळतात. रस्ते, वीज, पाणी ह्याच्यावरच निवडणुका चालल्यात गेले 70 वर्ष, पण जे काही आपल्या वाट्याला आलं आहे ते आपण टॅक्स कोणतरी दिला आहे म्हणून आलं आहे. सगळ्यांनी टॅक्स चोरी केली तर मग अराजकता माजेल, काहीच काहीच विकास होणार नाही आणि काहीच कोणाला काही सोयीसुविधा मिळणार नाही. तर जर टॅक्स रिसिपियंट गव्हर्नमेंटकडे जमा करणार आहे, सप्लायर जमा करणार नाही, तर सप्लायरला एक्झम्पशन आहे, तो टॅक्स जमा करणार नाही तर आपण बघितलं 23 मध्ये. आणि जो रिसिपियंट आहे मग त्याला कंपल्सरी करण्याकरता इकडे तरतूद आहे. गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार कसा? तर जर रिव्हर्स चार्जची तरतूद आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने एक यादी काढली आहे, नोटिफिकेशन काढून, की त्यामध्ये एक जवळजवळ 20-21 सर्व्हिसेस आहेत आणि 7-8 गुड्स आहेत, ते जो प्रोव्हाइड करेल त्यामध्ये सप्लायर टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करणार नाही, रिसिपियंट टॅक्स जमा करेल. मग ते गुड्स किंवा ती सर्व्हिसेस जो रिसीव करेल तो टॅक्स जमा करेल, तो रिसिपियंट आहे, तो रिव्हर्स चार्ज आहे, तो ज्या सर्व्हिसेसवरती किंवा ज्या गुड्सवरती ॲप्लिकेबल आहे त्या पर्सन्सना रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. ओके, तर मग त्याची तरतूद जी आहे ही सेक्शन 9(3)मध्ये आहे, 9(4)मध्ये आहे. आपण जेव्हा सेक्शन 9(3), 9(4) बघू तेव्हा तुम्हाला हे डिटेलमध्ये कळेल. फक्त आता एवढंच आहे की टॅक्स गव्हर्नमेंटकडे कोण जमा करतं? आयदर सप्लायर किंवा रिसिपियंट. ओके, जर सप्लायर टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतं, जसं इंटरनेट कंपन्या आहेत, टेलिकम्युनिकेशन कंपन्या आहेत, तर रजिस्ट्रेशन ते घेतात. मी रिसिपियंट आहे, मी काय रजिस्ट्रेशन घेत नाही, पण असे गुड सर्व्हिस आहेत ज्यामध्ये रिसिपियंटला गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायचा आहे, तेव्हा तो रिव्हर्स चार्जमध्ये येतो. आणि त्या रिव्हर्स चार्जमध्ये जो टॅक्स जमा करायचा आहे गव्हर्नमेंटला, त्यासाठी जे पर्सन तो सप्लाय घेतात, रिसिपियंट आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पर्सन्स हु आर लायबल टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज इज रिक्वायर्ड टू टेक रजिस्ट्रेशन कंपल्सरी मँडेटरी रजिस्ट्रेशन इरेस्पेक्टिव्ह ऑफ द थ्रेशोल्ड लिमिट. त्याचा थ्रेशोल्ड लिमिट बघितलं जाणार नाही, त्यांना 22(1)मध्ये त्यांचं ही तरतूद आहे, त्यांना ती ॲप्लिकेबल होणार नाही. आता ट्रान्सपोर्टर आहे, त्या ट्रान्सपोर्टरला रजिस्ट्रेशन घ्यावं लागत नाही, त्यांना कंपल्सरी नाही. पण ट्रान्सपोर्टची सर्व्हिस कोण घेणार? एखादी फॅक्टरी घेईल, एखादा डिस्ट्रीब्युटर घेईल. ट्रान्सपोर्टर सांगेल की आम्हाला 10,000 रुपये द्या आमच्या सर्व्हिसचे. GST कोण देणार? ट्रान्सपोर्टर GST मध्ये रजिस्ट्रेशन घेत नाही, रिव्हर्स चार्जमध्ये. आणि त्यामध्ये अशी पण तरतूद आहे की ट्रान्सपोर्टर जर त्याची इच्छा असेल तर रजिस्ट्रेशन घेऊ शकतो, फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करू शकतो. पण जर ट्रान्सपोर्टर अनरजिस्टर असेल आणि मग त्या फॅक्टरीने जर का त्याच्याकडनं सर्व्हिस घेतली तर त्या फॅक्टरीला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, त्यांना गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायला लागेल, कारण तो रिव्हर्स चार्ज. ओके, तेच दिलं इकडे. चोवीस चार पुढे, पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5). आता 9(3), 9(5) आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत, 9(5) पण बघणार आहोत. आता याच्यामध्ये जसंसं कार पुढे जातो, टेक्नॉलॉजी पुढे जाते, शहरं डेव्हलप होतात, त्याप्रमाणे काही बदल घडत असतात आपल्या जीवनामध्ये. जसं बघितलं आपण, पहिल्यांदा आपण रिक्षा टांगे होते, मग पुढे रिक्षा आल्या. आता आपण ओला उबेर बघतो की ॲपवरनं आपण बघतो ती गाडी कुठे आहे, येते आपण त्याने कुठे जाऊ शकतो. आता जर का मी पनवेलवरनं वाशीला गेलो किंवा आणखीन कुठे पुढे गेलो, चेंबूरला गेलो, कुठे गेलो, आणि मी 400-500 रुपये जर का त्याचं भाडं दिलं, ओके, आता ह्याच्यावरती गव्हर्नमेंटला टॅक्स मिळू शकतो का? जर 400-500 रुपये दिले तर जर तरतूद नाही कायद्यामध्ये तर टॅक्स मिळू शकत नाही, हे लक्षात घ्या.
म्हणजे तिथे तरतूद करायला लागेल कायद्यामध्ये अशा प्रकारची एक स्टेटमेंट सेंटेन्स टाकायला लागेल की जो कोण त्या ओला उबेरने जाईल. मग ओला उबेर हे काय करतात, त्यांचं एक ॲप आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्या थ्रू लोक त्यांना ट्रेस करतात की मला गाडी पाहिजे, आणि मग त्याच्या त्या ॲपमुळे किंवा त्या वेबसाईटमुळे काय होतं, तुम्हाला ती गाडीपर्यंत पोचता येतं किंवा तो ड्रायव्हर असतो तुमच्यापर्यंत पोचू शकतो. म्हणजे बायरला आणि सेलरला कोण मिळवतं, तिसरा व्यक्ती, त्याला म्हणतात ॲग्रिगेटर. ई कॉमर्स ऑपरेटर हे जे आहे हे ॲग्रिगेटर आहेत. याच्यामुळे गव्हर्नमेंटनी काही सर्व्हिसेस नोटिफाय केल्या सेक्शन 9(5)मध्ये, त्या सर्व्हिसेस जो देतो आहे त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर 9(5). मग ओला उबेरला या तरतुदीमुळे, या 24(4)मुळे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज पडली, त्यांना कंपल्सरी केलं गेलं. आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे त्यांना मी जे 500 रुपये दिले, तर 500 रुपये जर त्यामध्ये 18% टॅक्स आहे तर 500 रुपयामध्ये जी अमाऊंट आहे ती 118% समजली जाईल. मग 18% किती 500 मध्ये, तेवढा टॅक्स गव्हर्नमेंटला घ्यायला लागेल. बघा मी रिचार्ज करतो 200 रुपये, ओके मला माहीत नाही टॅक्स किती आहे, पण ह्या 200 रुपयामध्ये 118% अमाऊंट असते. 100 सप्लायरची, 18% गव्हर्नमेंटची असतात, समजलं ना. आता या व्यवस्था गव्हर्नमेंटने केली की हा नवीन व्यवस्थेप्रमाणे लोक ओला उबेरनी जात आहेत, ते साधारण ज्यांचं बऱ्यापैकी इन्कम लेवल आहे तेच ओला उबेरने जातील ना, बाकी मग ट्रेन किंवा बसने जातील. मग अशा लोकांकडनं आपण टॅक्स काय सोडायचा, बस किंवा ट्रेनच्या नॉर्मल जो आपला क्लास असतो त्याला GST नाही आहे, पण ट्रेनच्या AC किंवा आणखीन असे वरचे क्लास आहेत ज्याचा भाडं जास्त आहे ते कोण घेतात, साधारण ज्यांचा इन्कम थोडं चांगलं आहे तेच घेतात ना, त्यावर GST आहे. मग त्याच क्लासमध्ये लोक असतील ना ओला उबेरने जाणारे, की ज्यांना गरजेहून जास्त पैसे ज्यांच्याकडे आहेत. बघा जेव्हा माणसाच्या ज्या नॉर्मल गरजा असतात ह्या जेव्हा पूर्ण होतात मग तो लक्झरियस गोष्टी वापरायला लागतो, ब्रँडेड कपडे, चांगल्या प्रकारचे महागडे मोबाईल, परफ्युम्स, अशी वाहतूक व्यवस्था, विमान किंवा मग चांगल्या प्रकारची ट्रान्सपोर्ट सेवा हे वापरायला लागतो. मग जर त्याचं थोडंसं लाईफ वरच्या सरावर गेलं आहे, आर्थिक स्तर जर त्याचा वरच्या सरावर गेलेला आहे, त्याला टॅक्स याकडनं घेतलाच पाहिजे. मग तो टॅक्स घेण्याकरता गव्हर्नमेंटला जेव्हा जेव्हा लक्षात येतं की असा कुठला समाजातला भाग आहे की थोडा तो विकसित झाला आर्थिकदृष्ट्या, त्याच्याकडनं आपल्याला टॅक्स घ्यायचा आहे, मग त्यातनंच गव्हर्नमेंटला ही तरतूद करण्याची गरज वाटते. म्हणजे ज्यावेळेस जे अभ्यासक असतात, जे लॉ बनवतात, ते गव्हर्नमेंटला रिकमेंड करतात की तुम्हाला बघा एक नवीन सोर्स आहे रिव्हेन्यूचा, टॅक्सचा, तुम्ही ती तरतूद करा. सर्व्हिस टॅक्समध्ये ज्या प्रकारचा अगोदरची व्यवस्था होती, अगोदरचं ज्या प्रकारे आपलं आसपासच्या घटना घडत होत्या त्याप्रमाणे तो कायदा बनवला गेला. तो 1994 कायदा आला, त्यावेळेस 3 सर्व्हिसेस त्यामध्ये होत्या. हळू त्यामध्ये 3 सर्व्हिसेसच्या 5 सर्व्हिसेस, 8 सर्व्हिसेस करत करत मग 100च्या वरती सर्व्हिसेस सर्व्हिस टॅक्समध्ये गेल्या. पण अगोदर 1994 अगोदर आपल्याकडे सर्व्हिस टॅक्सच नव्हता, शेतीप्रधान देश भारत होता आणि जे काय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याकडे इम्पोर्ट व्हायच्या, नंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे सुरू झालं. म्हणजे आपल्याकडे त्यामुळे आपल्याकडे पहिल्यांदा सेल टॅक्स होता, मग जसं मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागलं त्याचा वेगळा कायदा बनला, एक्साइज ड्युटी त्यावरती मिळायला लागली. आणि त्यानंतर पुढच्या बदलत्या काळामध्ये जसं भारत डेव्हलप होत गेला आपल्याकडे सर्व्हिस सेल्स घेण्याचं प्रमाण वाढलं, कारण लोकांचा आर्थिक स्तर उंचावला. अगोदर फार थोड्या लोकांकडे मोठी मोठी घरं होती, बाकीची लोक झोपड्यांमध्ये आणि मग शहरामध्ये आल्यानंतर चाळी होत्या, त्याच लोक राहत होते. मग बदलत्या काळामध्ये जो चाळीत राहतोय तोच मालक आहे, आणि तिकडे जेव्हा बिल्डिंग झाल्या त्यांना घर मिळालं. कंपन्या सगळ्या कम्प्युटराईज झाल्यामुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला ग्रोथ आली, आणि जे मध्यमवर्गीय लोक होते त्यांना घरही मिळालं, त्यांच्या मुलांना सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये नोकऱ्याही मिळाल्या, कोणकोणत्या फॉरेनला गेले. म्हणजे या मध्यमवर्गीय लोकांचा काय झाला, आर्थिक स्तर उंचावला 1990 नंतर हे बदल झाले. तुम्ही बघा 1990 नंतर बऱ्याचशा चाळी ज्या आहेत तिकडे बिल्डिंग बनायला सुरुवात झाली, आणि चांगल्या चांगल्या नोकऱ्या पण मार्केटमध्ये म्हणजे देशामध्ये आपल्या उपलब्ध झाल्या. मग त्या बदलत्या काळाप्रमाणे आपल्याकडे सर्व्हिसेस येत गेल्या,
पहिले घरातल्या बायका काय करायच्या, केस विंतरायच्या, कुंकू लावायचे. ब्युटी पार्लर बिझनेस डेव्हलप होईल किती कोणाला वाटलं होतं त्या काळामध्ये. ब्युटी पार्लर बिझनेस आला. आता अशा प्रकारे ज्यावेळेस लोकांकडे पैसा वाढतोय आणि त्यामुळे लोक लक्झरीज गोष्टी घेत आहेत, इंटेरियर डिझायनर करतायत, अशा गोष्टी करतायत, म्हणून मग त्याप्रमाणे सर्व्हिस टॅक्स हा वेगळा टॅक्स आला. आणि नंतर बदलत्या काळामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेसचे वेगवेगळे टॅक्स येत गेले, कारण जसजसा काळ वाढत गेला तसतसे वेगवेगळे कायदे बनवून गव्हर्नमेंट त्यातून टॅक्स घ्यायला लागले. पण मग एक वेळ अशी आली की ते एवढे सगळे कायदे राबवण्यापेक्षा सगळं एकच कायद्यामध्ये आणा, म्हणून सगळं GST मध्ये आणण्यात आलं. एकच कायदा, तुम्ही गुड्स सप्लाय करा कुठल्याही प्रकारे, म्हणजे मॅन्युफॅक्चरर असो, डिस्ट्रीब्युटर असो, ट्रेडर असो, त्यांना GST एकच कायदा लागू होईल. सर्व्हिस प्रोव्हायडर असो किंवा एखादा व्यक्ती गुड्स बनवतो पण आहे, विकतो पण आहे, रिपेअर पण करतो आहे, त्याला एकच कायदा असेल GST चा, ज्यात तो टॅक्स जमा करेल. म्हणजे टॅक्स गोळा करणं आणि भरणं यामध्ये सुटसुटीतपणा आणण्याकरता इतर कायदे रद्द करून एकच कायदा भरवण्यात आला, तो GST. त्यामुळे त्यामध्ये तरतुदी सगळ्या प्रकारचे तुम्हाला दिसतील. कळलं? ई कॉमर्स ऑपरेटर म्हणतात त्याला. आता काही असे कन्सल्टंट असतात की एखाद्या कंपनीला काही टेक्निकल ॲडवाईस पाहिजे, तर ते एक्सपर्टला फॉरेनमधनं भारतामध्ये आणतात की आम्हाला तुम्ही आमच्या या मशीनचं इफिशियन्सी वाढवण्याकरता काही ॲडवाईस द्या, काही इथेमध्ये काम करा. तर मग तो जो व्यक्ती आहे, जसं आपण बघितलं CTP चं काय असतं, दुसऱ्या राज्यामध्ये फिक्स्ड प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे पण तो भारतामधला आहे, तसं हा जो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा दुसऱ्या देशामधला आहे, त्याचं भारतामध्ये फिक्स्ड प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे पण दुसऱ्या देशामधनं जर तो महाराष्ट्रामध्ये एखाद्या फॅक्टरीच्या काही कामाकरता येत असेल आणि त्या कामाचे जर तो 2 लाख, 5 लाख, 10 लाख चार्ज करत असेल, तर मग गव्हर्नमेंट त्याला सांगतं की तू रजिस्ट्रेशन घे NRTP म्हणून आणि टॅक्स जमा कर, आम्हाला टॅक्स पाहिजे. तू सप्लाय केला की नाही, मग सप्लाय करणारा राज्यामधलाच असो, दुसऱ्या राज्यामधला असो, दुसऱ्या देशामधला असो, जेव्हा सप्लाय होईल तेव्हा टॅक्स मिळायला पाहिजे. पण टॅक्स मिळण्याकरता टॅक्स कोण देतो? रजिस्टर्ड पर्सन देतो. मग रजिस्टर्ड पर्सनला रजिस्ट्रेशन घेण्याकरता तशी तरतूद जर केली गेली तर टॅक्स कलेक्शन होईल. मग त्याप्रमाणे ह्याला पण डिफाईन केलं आहे Section 2 मध्ये, Clause 77 मध्ये, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मीन्स एनी पर्सन हु ओकॅजनली, नेहमी येत नाही, त्याला जेव्हा बोलवतात तेव्हा येतो, मग जेव्हा तो येईल, अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, वेदर प्रिन्सिपल ऑर एजंट, तो स्वतः करेल किंवा एजंट म्हणून करेल, इन एनी अदर कॅपॅसिटी, बट हु हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस ऑर रेसिडन्स इन इंडिया. याचं भारतामध्ये कुठलंही फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे आणि रेसिडन्स पण नाही आहे, राहण्याची व्यवस्था पण नाही आहे. तो पर्सन कोण आहे? NRTP, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. मेकिंग टॅक्सेबल सप्लाय इज रिक्वायर्ड टू टेक रजिस्ट्रेशन इरिस्पेक्टिव्ह ऑफ द थ्रेशोल्ड लिमिट. बुश आहे, रेसिडेंट इन USA, ओकेजनली कम्स टू इंडिया अँड गिव्ज ॲडवाईस ऑन टेक्निकल मॅटर टू रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ॲज फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस अँड प्रोफेशन, मिस्टर बुश इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲज NRTP, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. कुठे कुठे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळू शकतो त्याप्रमाणे त्यांना तो टॅक्स मिळण्याकरता काही तरतुदी कराव्या लागतात. आता Section 151 आणि 52 याच्यामध्ये काय केलं आहे गव्हर्नमेंटनी बघा. पर्सन्स, थोडं वाचतो पहिले हेडिंग काय आहे, पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर Section 51 वेदर ऑर नॉट सेपरेटली रजिस्टर्ड अंडर धिस ॲक्ट TDS डिडक्टर. आता बघा, आपल्याकडे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्याकडनं महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकरता त्यांच्याकडनं त्यांना रस्ता बनवायचे, तो रस्ता बनवण्याची सरकारची क्षमता नाही आहे, मग ते कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतात. ओके, कुठले छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट, अगदी कचरा गोळा करण्यासाठी, रस्त्याची डागडुजी करण्यासाठी, जे बॅनर आपण बघतो लावलेले आहेत त्या गव्हर्नमेंटच्या त्या म्युन्सिपॅलिटीच्या जागा आहेत किंवा महानगरपालिकेच्या जागा आहेत, पण त्यांच्याकडे लोक येणार, विचारणार किती चार्जेस, ती काय करतात सर सकट त्याचं कॉन्ट्रॅक्ट देतात. सगळीकडे गव्हर्नमेंट काय केलं, आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम केली,
मग ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते जे काय काम करतात त्यात त्यांनी GST मध्ये रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. मग गव्हर्नमेंटने काय केलं, ही तरतूद केली GST मध्ये. सेक्शन 51 हा एक सेक्शन आहे ज्यामध्ये डिपार्टमेंट ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, गव्हर्नमेंटल एजन्सीज यांनी जर 2.5 लाखाहून जास्त पेमेंट जर एखाद्या पर्सनला केलं तर त्याच्यामध्ये 2% GST म्हणजे 1% CGST 1% SGST हा तुम्ही त्याला देऊ नका, तो त्याच्या GST नंबरला जमा करा. तो जेव्हा GST भरेल तेव्हा तेवढी अमाऊंट कमी भरेल, पण मग त्याचा GST नंबर असला पाहिजे ना. म्हणजे सेक्शन 51 मध्ये ही तरतूद केल्यामुळे काय झालं, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे गव्हर्नमेंटला त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे गुड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतील त्यांचा टार्गेट केल्यामुळे इनडायरेक्टली काही पर्सनना रजिस्ट्रेशन घेण्याकरता गव्हर्नमेंटने काय केलं, मजबूर केलं. आता बघा महानगरपालिका आहे ते कुठल्याही टॅक्सवर अप्लाय करत नाही, त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण रेल्वे आहे किंवा अशी कुठली एजन्सी किंवा पोस्ट आहे तर पोस्टरचं काय ऑब्लिगेशन आहे, पोस्टरच्या काय सर्व्हिसेस ज्या आहेत त्या टॅक्सेबल आहेत. जसं कुरिअर टॅक्सेबल आहे तसं तुम्ही अशा प्रकारे इमर्जन्सी कुठलं पार्सल तुम्हाला पाठवायचं असेल एक्सप्रेस पार्सल वगैरे त्यातनं तर काय असतं त्यामध्ये GST लागतो. नॉर्मल तुम्ही पोस्टकार्ड पाठवा किंवा नॉर्मल तुम्ही आंतरराष्ट्रीय पत्र पाठवा त्यामध्ये GST लागत नाही, पण गव्हर्नमेंटच्या पोस्टाच्या काही सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यावरती टॅक्स लागत असतो, त्यामुळे पोस्टाचं GST मध्ये रजिस्ट्रेशन असेल. किंवा गव्हर्नमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या त्यांनी रेंटवर दिल्यात त्या केसमध्ये पण गव्हर्नमेंट काय काय त्यांच्या डिपार्टमेंट जे आहेत त्या रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे GST कलेक्ट करण्याकरता. जरी रजिस्ट्रेशन असेल तरी पण त्यांना TDS डिडक्ट करण्याकरता वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं, वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 वेदर ऑर नॉट सेपरेटली रजिस्टर्ड अंडर दिस ॲक्ट. तू रजिस्टर असो GST मध्ये, तू रजिस्टर कशा करताय, टॅक्स कलेक्ट करण्याकरताय, आणि इथे टॅक्स डिडक्ट करण्याकरता रजिस्ट्रेशन वेगळं आहे. पॉईंट टू बी नोटेड. सेक्शन 51 मध्ये टॅक्स डिडक्ट करणे त्याला पॉवर मिळण्यासाठी त्याच्याकडे सेक्शन 51 साठी डिडक्ट करण्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन त्याला घ्यावं लागेल. ओके, हे लक्षात घ्या. पुढे एजंट, पर्सन हु मेक्स टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस बोथ ऑन बिहाफ ऑफ अदर टॅक्सेबल पर्सनच्या वतीने तुम्ही एजंट म्हणून किंवा आणखी धंदा तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणा अजून काय म्हणा सप्लाय करत असा, दुसऱ्याचा माल तुम्ही तुमच्या वतीने विकताय आणि तिकडे तुम्ही तुमचा इनव्हॉइस बनवताय तर त्या केसमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. एजंट म्हणून जर का तो काम करत असेल प्रिन्सिपलचा माल विकण्यासाठी तर एजंटला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आता नॉर्मली यामध्ये गव्हर्नमेंटने क्लिअरिफिकेशन दिलं आहे की इट हॅज बीन क्लिअरिफाईड दॅट रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड ओनली बाय CNF एजंट्स, क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. म्हणजे काय होतं, कसं बघा की एक कंपनी आहे त्यांची सिमेंट फॅक्टरी आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे, तिकडनं ते ट्रेननी गुड्स पाठवतात, ते गुड्स मुंबईला येतील. मुंबईला एक 3-4 असे ठिकाणं आहेत जिकडे ते गुड्स येतात, मोठे मोठे आपण बघतो ना कंटेनर असतात, त्या कंटेनरमधनं गुड्स येतात, त्यातून जेव्हा ते गुड्स येतात तेव्हा ते मुंबईला आल्यानंतर त्याला त्या CNF एजंटकडे काही डॉक्युमेंट असतात, त्यांना ऑथोराइज केलेलं असतं की ते गुड्स तुम्ही रिसीव करा. मग ते गुड्स ते CNF एजंट जे आहेत ते रिसीव करतात, रिसीव करून ते ट्रेनमधनं उतरून रेल्वेच्या गोडाऊनमध्ये 3-4 दिवस तिकडे ठेवले जातात आणि तिकडनंच ते गुड्स मग ज्यांच्याकरता मागवले, बिल्डर आहे त्याला सिमेंटची जशी ऑर्डर मिळते कंपनीला
समजा त्याने 5,000 बॅग सिमेंटच्या ट्रेननी येतात, मग त्या 5,000 बॅग ट्रेनमधनं उतरून तिथल्या गोडाऊनमध्ये ठेवले जातात, आणि मग रोज 400-500, 700-800 वेगवेगळ्या गाड्या अजून आणून त्या टेम्पोतना ते गुड्स आसपासच्या ज्या जो भाग आहे मुंबईचा, नवी मुंबईचा, इकडे जे बिल्डर आहेत ज्यांना ते मागवले त्यांना ते सिमेंट पाठवलं जातं. हे काम कोण करतं? त्या कंपनीने नेमलेले CNF एजंट करतं. मग ह्यांचा अशा प्रकारे जर कोण काम करत असेल तर त्याचा ॲग्रिगेट टर्नर बघितला जाणार नाही, आणि तो जेव्हा सप्लाय करतो तेव्हा कंपनी काय म्हणते की हे गुड्स त्यांना पोचवायचे, त्यांच्यावर GST वगैरे कलेक्ट करायचा हे तुम्हीच बघा, मग हे तुमच्या नावाने तुम्ही बिल द्या. तो आपल्या नावाने बिल देतो, GST सकट बिल देतो, तो टॅक्स तो भरतो, कंपनीचे पैसे कंपनीला देतो, पण हे सगळं या एजंट थ्रू केलं जातं. कंपनीला स्वतःची व्यवस्था इथे उभारणं आर्थिकदृष्ट्या जास्त कॉस्टली पडतं, त्यामुळे ते अशा प्रकारचे CNF एजंट नेमतात. एजंट बदलता येतो, पण जर तिकडे कंपनीचे 50 एम्प्लॉय ठेवले आणि ते नीट काम करत नसतील तर त्यांना बदलणं, परत नवीन एम्प्लॉय ठेवणं हे जास्त त्रासदायक असतं आणि जास्त खर्चिक पण असतं. म्हणून मग ते CNF एजंट नेमतात. त्यामुळे जेव्हा हा एजंट शब्द आला तेव्हा मग छोटे मोठे लोक आहेत, आता तुम्हाला समजा डिस्ट्रिब्युटरशिप मिळाली कोणाकडनं, एखाद्या कंपनीकडनं, नवीन कंपनी आहे, तुम्ही पण ह्या बिझनेसमध्ये नवीन म्हणून एंटर झाला आहे, आणि तुम्हाला नवीन कंपनी असल्यामुळे जे एस्टॅब्लिश एजंट आहेत ते लिडरशिप घेत नाही आहेत आणि तुम्ही घेत आहे, तुम्ही म्हणाल मी नवीन बिझनेस सुरू करतो आहे, लगेच आले GST नंबर काढा. त्यामुळे सगळं एजंट करता ॲप्लिकेबल नाही आहे, जे CNF एजंट आहेत त्यांच्याकरता बेसिकली हे ॲप्लिकेबल आहे. बाकी जे छोटे एजंट आहेत त्यांना ॲग्रिगेट टर्नओवर जेव्हा एक्सीड होईल 10 लाख 20 लाख 4 शेटमध्ये त्यावेळेस त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, पण CNF म्हणजे क्लिअरिंग आणि फ्रॉडिंग एजंट जे असतात त्यांच्याकरता रजिस्ट्रेशन घेण्याकरता 24 सबसेक्शन 7 मध्ये ही तरतूद केलेली आहे. ओके, आणखीन एक कन्सेप्ट आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, हा पण डिफाईन केला आहे क्लॉज 61 मध्ये सेक्शन 2 मध्ये. अन ऑफिस ऑफ द सप्लायर ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. ओके, एक सप्लायर आहे ऑफ त्याचा ऑफिस आहे, तो सप्लाय करतो गुड्स सर्व्हिसेस किंवा दोन्ही. विच रिसिव्ज टॅक्स इनवॉइस, तो सप्लाय करतो त्यावेळेस इनवॉइस सप्लाय घेतो, त्याच्यावर तो टॅक्स इनवॉइस रिसीव करणार, इश्यूड अंडर सेक्शन 31. सेक्शन 31 प्रमाणे टॅक्स इनवॉइस इश्यू होतो आणि त्यामध्ये रिसिप्ट ऑफ इनपुट सर्व्हिस अँड इश्यूड, आता त्यामध्ये ज्या इनपुट सर्व्हिसेस घेतल्या जातात टॅक्स इनवॉइस रिसीव करतो इनपुट सर्व्हिसेसच्या, अँड इश्यूज अ प्रिस्क्राइब डॉक्युमेंट फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युटिंग द क्रेडिट ऑफ CGST, SGST, IGST, UTGST टॅक्स पेड ऑन द सेड सर्व्हिसेस टू अ सप्लायर ऑफ अ टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ हॅविंग द सेम पॅन ॲज डॅटा ऑफ द सेड ऑफिस. आता कसं आहे असं बघा, याच्यामध्ये एक बँक आहे, त्याची एक त्याच्या महाराष्ट्रामध्ये 20-25-50 ब्रँच असतील, त्याचा एकही GST नंबर त्यांना घेण्याची गरज आहे, पण दुसऱ्या ब्रँचेस गुजरातला आहे. जेव्हा एखादी कंपनी काही सर्व्हिसेस घेते, जसं ऑडिट सर्व्हिस आहे, इंटेरियर डेकोरेटर सर्व्हिस आहे, इंटेरियर डेकोरेशन सर्व्हिस आहे, किंवा आणखीन असं कुठली सर्व्हिस कन्सल्टन्सी आहे, ती सर्व्हिस आहे, ती सगळ्या ब्रँचसाठी घेते, पण जे मुख्य ऑफिस आहे, हेड ऑफिस आहे, जे हेड ऑफिस आहे ती काय करतात, त्यांना जी सर्व्हिस पाहिजे त्याच्याबरोबर डील करतात की आम्हाला मोठ्या प्रमाणात सर्व्हिस पाहिजे सगळ्या ब्रँच करतात, तुम्ही किती कमीत कमी कॉस्टमध्ये कराल ते कोटेशन द्या. म्हणजे ही सगळी बोलणी, हे सगळे व्यवहार हेड ऑफिस करतं, त्यामुळे हेड ऑफिसच्या नावाने बिल येणार, हेड ऑफिस पेमेंट करणार, पण सर्व्हिसेस घेतली कोणा करता, इतर ब्रँचेस करतात. इन्कम टॅक्ससाठी एकच ऑर्गनायझेशन आहे, पण GST साठी वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनमुळे त्या प्रत्येक राज्याची टॅक्स जमा करण्याची साठी नंबर वेगळे असल्यामुळे ती सेपरेट एंटिटी झाली, त्याला यात म्हणतात डिस्टिंक्ट पर्सन. एकच पॅन नंबर आहे इन्कम टॅक्ससाठी, एकच नंबर आहे, पण GST साठी त्या पॅन नंबरवरती वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे नंबर काढले जातात. मग समजा 1 लाख टॅक्स आहे, 1 लाख टॅक्स आहे, त्यातली 10,000 टॅक्स जो आहे
तो समजा गुजरात स्टेटचा असता, त्यांना सर्व्हिस दिली गेली, मग तो 10,000 टॅक्स त्यांना पाठवला जातो. एक डॉक्युमेंट इश्यू केला जातो, त्या डॉक्युमेंट थ्रू प्रिस्क्राइब डॉक्युमेंट, म्हणजे माझ्याकडे 10 लाखाची मी काय घेतलं, सर्व्हिस घेतली, ओके, आणि ती तुम्ही गुजरात ब्रँच आहात तुम्हाला पाठवली, त्यामध्ये तुम्ही 2 लाखाची सर्व्हिस घेतली आहे, त्याच्यावर टॅक्स 20,000 आहे समजा, तो 20,000 तुम्हाला मी पाठवणार कसा काय, कारण इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला मिळायला पाहिजे, तो टॅक्स तुमचा आहे, त्याचा क्रेडिट तुम्हाला मिळायला पाहिजे. मग त्याच्याकरता जी हेड ऑफिस आहे त्यांना गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, तुम्हाला टी टॅक्सची अमाऊंट ज्या ब्रँडचा सप्लाय आहे त्यांना पाठवण्याकरता तुम्ही काय करा, ISD म्हणून एक सेपरेट रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे, ते घ्या. आणि कुठले बिल येईल, इनव्हॉइस येईल, तेव्हा तुम्ही त्यातली जी अमाऊंट आहे ती त्या त्या दुसऱ्या नंबरला ट्रान्सफर करू शकाल, पण तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल त्याकरता. ओके, असं पॉसिबल नाही त्यांना की तुम्ही 4 ब्रँचला 4 बिलं द्या 4 नंबरला, असं होत नाही त्यांच्याकडे. एकच 10 लाखाची सर्व्हिस आहे, 5 ब्रँच आहेत, प्रत्येकाला 2-2 लाखाची सर्व्हिस द्यायची आहे, पण एकच बिल बनतं. मग याची 2 लाखाची सर्व्हिस ज्याला दिली आहे त्याचा टॅक्स त्याला पास ऑन करण्याकरता, त्याचा टॅक्स त्या नावावरती जाण्याकरता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून एक वेगळं रजिस्ट्रेशन घेतलं जाईल, आणि त्याच्या थ्रू त्यांना तो टॅक्स जो त्यांचा तो पास ऑन केला जाईल. आलं लक्षात? आता सेक्शन 24 सेक्शन 9, जसा TDI डिरेक्टर आहे, TDI डिरेक्ट कोण करतं, रिसिपियंटचा गव्हर्नमेंट महानगरपालिका, तसं बघा काही सप्लाय दिला जातो ई कॉमर्स फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन थ्रू, हे ई कॉमर्स ऑपरेटर आहेत, कळलं, ई कॉमर्स ऑपरेटर कोणाला म्हणतात, की ज्यांचा स्वतःचा बिझनेस नाही पण बायरला आणि कस्टमरला जे मिळवतात ते कोण आहेत, ई कॉमर्स ऑपरेटर, म्हणजे बिझनेस मिळतो पण कशामुळे, इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे ॲप किंवा वेबसाईट, ते ॲप डेव्हलप करणं किंवा वेबसाईटला अशी व्यवस्था बनवणं हे काम कोण करतं, जो करतो तो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे, त्याच्यामुळे बिझनेस होतो. बायर आणि सेलरला कम्युनिकेशन कोणामुळे होतं, ई कॉमर्स ऑपरेटरमुळे होतं. तुम्ही फ्लिपकार्टला जाता, फ्लिपकार्टचा स्वतःचा गुड्स नसतात, दुसऱ्यांचे गुड्स ठेवण्यासाठी फ्लिपकार्ट त्यांना प्लॅटफॉर्म देतं, आणि त्या प्लॅटफॉर्ममुळे दुसऱ्यांचे गुड्स तिकडे ते प्रेझेंट करू शकतात आणि बायर ते बघू शकतो. आता गुड्स व्यवस्थित असेल, त्या लोकांची फसवणूक होणार नाही वगैरे वगैरे काळजी जी आहे ती ई कॉमर्स ऑपरेटर घेत असतील, जे घेतील त्यांचा बिझनेस वाढेल, समजलं ना काय, म्हणजे लोकांकडून पैसे घ्यायचे आणि गुड्स पाठवायचेच नाही असं तर कोण करायला लागलं, तर त्याच्या 15 दिवसामध्ये त्याचा बिझनेस बंद होईल, तिकडे आपण घेणारच नाही. म्हणजे इथे आपण जर पहिले पैसे देऊन गुड्स विकत घेतले, आता मी TV घेतला ऑनलाईन, ह्या अशा प्रकारच्या TVची तुम्ही जर का चांगल्या कंपनीचा घ्यायला, सॅमसंगचा, तर 25,000 किंमत आहे, हा मी अर्ध्या किमतीमध्ये घेतला ऑनलाईन 12,500 मध्ये, पण रिप्युटेड कंपनी नाही आहे, सॅमसंग किंवा LG किंवा अशी कुठली कंपनी, तशी कंपनी नाही आहे, पण कंपनीचं हे नाव माहिती नसेल, पण मी बोललो ठीक आहे आपण बघूया, 40 इंची TV घ्यायचं आहे, आपल्याकडे 25,000 नाही आहेत, आपल्याकडे 12,000 रुपये आहेत, घेऊया आपण ऑनलाईन बघू काय, पण ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट याच्या रिप्युटेशनवरती मी तो घेतला, पैसे मला पहिले भरायचे नाही आला तर पाठवलाच नाही तर. आता ज्यावेळेस जो कोण सप्लायर आहे याचा, त्याचे मी जे पेमेंट केलं ते पेमेंट कोणाला केलं, फ्लिपकार्टकडे त्या अकाउंटला केलं, तर फ्लिपकार्ट जेव्हा ह्या कंपनीच्या पर्सनला पेमेंट करेल, त्याचं आपलं कमिशन ते काढून देतील आणि बाकीचे पेमेंट करेल, तर गव्हर्नमेंटने काय सांगितलं फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना, जर तुम्ही पेमेंट रिसिव्ह करत असाल आणि तुम्ही जर त्या याचा गुड्स विकले गेले, तुम्ही त्याला मग पेमेंट ते करत असाल, त्यावेळेस तुम्ही एक सर्टन अमाऊंट 1% डिडक्ट करा आणि ती GST अकाउंटला जमा करा, 0.5% CGST, 0.5% SGST ही जमा करा.
मग ह्याच्यासाठी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टला रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं TCS कलेक्टर म्हणून. कलेक्ट टॅक्स करतात ते, तुमच्याकडे अमाऊंट आलेली आहे तुम्ही जमा करा. टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. ओके, मेसर्स राम टी सप्लाईज टी थ्रू ई इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता त्याच्या टी जेव्हा विकला जाईल, समजा 1 लाखाचा टी विकला गेला तर 1 लाख त्याला पेमेंट करायचं आहे. त्या 1 लाखामध्ये तुम्ही 1,000 जमा करा गव्हर्नमेंटच्या अकाउंटला. कमिशन ते आपलं कापून घेतील, पण 1 लाखाचा जर त्याला बिझनेस मिळाला कोणा थ्रू, ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू, तर ई कॉमर्स ऑपरेटर ही जबाबदारी आहे की तुम्ही त्याच्यामधलं 1% अमाऊंट गव्हर्नमेंटकडे जमा करा. CGST 0.5%, EGST 0.5%. हे 24/10 आहे, हे 24/10 TCS कलेक्टर. आणि 24/9 काय सांगतो, 24/9 हे सांगतो की जो पर्सन सप्लाय करेल गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा दोन्ही, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. जर तुम्हाला सप्लाय करायचं आहे ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण आपण अगोदर बघितलं Section 23 पण की गव्हर्नमेंटनी जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना काय दिलं आहे, एक्झेम्प्शन दिलं आहे की नोटिफिकेशन नंबर 65/2017, सर्व्हिस प्रोव्हायडर जोपर्यंत 10 लाख किंवा 20 लाख एक्सिल करत नाही, त्या राज्यांमध्ये 10 लाख, बाकी राज्यांना 20 लाख लिमिट आहे, सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झेम्प्शन आहे. बाकी जर गुड्सचा सप्लाय जर होत असेल तर Section 29(24)(9) प्रमाणे पर्सन हु सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस त्यांना काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे तो 1% टॅक्स डिडक्ट करून पेमेंट करेल, हे लक्षात आहे. कळलं? 24/9 प्रमाणे काय होईल, सप्लायर रेशन घेईल, आणि 24/10 प्रमाणे जर ती अमाऊंट जी बायर पाठवतोय पेमेंट करतोय ती जर ई कॉमर्स ऑपरेटरला मिळत असेल तर तो 1% डिडक्ट करेल. म्हणजे इथे जो गुड्सचा सप्लायर आहे रेशन त्याला पण घ्यायला पाहिजे, आणि जो त्यांना प्लॅटफॉर्म देतोय ई कॉमर्स ऑपरेटर, ह्या दोघांना पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल 24/9 प्रमाणे आणि 24/10 प्रमाणे. पहिल्यांदा TV फक्त संध्याकाळीच बघितला जायचा, एकच चॅनल होतं दूरदर्शनचं, नंतर वेगवेगळे चॅनल्स आले, मग 24 तास आपण TV बघतो, बरोबर आहे. आत्ता आणखीन काय झालं की वेगवेगळ्या नेटफ्लिक्स किंवा अशा कंपन्या आल्या त्याच्यामुळे आपण त्यांचं सबस्क्रिप्शन घेऊन इंटरनेटवरती मोबाईलवरती ते बघू शकतो. वेगवेगळे गेम लोक खेळू शकतात, काही माहिती घेऊ शकतात, म्युझिक घेऊ शकतात, क्लाउड सर्व्हिसेस घेऊ शकतात. डेटा आपल्या कम्प्युटरवरती नको आहे, डेटा आपल्याला ऑनलाईन ठेवायचा आहे. आता हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत हे आपल्या देशामध्ये असू शकतात किंवा देशाबाहेरचे पण असू शकतात, आलं लक्षात ना. तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्सला सबस्क्राईब करता तेव्हा जे काय तुम्ही कार्यक्रम बघता ते एका सर्व्हरवरती स्टोर आहेत, आणि त्या सर्व्हरवरचे कंटेंट वापरण्याकरता तुम्ही सबस्क्रिप्शन चार्जेस पे केलेत. आता अशा प्रकारचं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत, ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस, क्लाउड सर्व्हिसेस, प्रोव्हायडिंग ई बुक, पुस्तकं तुम्ही ऑनलाईन वाचा, ई बुक, मूवी, म्युझिक, सॉफ्टवेअर अँड अदर इनटँजिबल्स वाया टेलिकम्युनिकेशन नेटवर्क ऑर द इंटरनेट, प्रोव्हायडिंग डेटा ऑर इन्फॉर्मेशन रिट्रिवेबल ऑर अदरवाईज टू एनी पर्सन इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म थ्रू अ कम्प्युटर नेटवर्क, डिजिटल डेटा स्टोरेज सर्व्हिस, ऑनलाईन गेमिंग सर्व्हिस, ऑनलाईन सप्लाईज ऑफ डिजिटल कंटेंट लाईक मूवी, टेलिव्हिजन शो, हे सगळं आपण बघतो. हे जे आहे याला म्हणतात
ऑनलाइन इन्फॉर्मेशन एंड डेटाबेस एक्सेस और रिट्रीवल म्हणजे ओआरडीएआर सर्व्हिसेस. ऑनलाइन इन्फॉर्मेशन डेटाबेस एक्सेस और रिट्रीवल. ऑनलाइन मधला ओ, इन्फॉर्मेशन मधला आय, डेटाबेस मधला डी, एक्सेस मधला ए और रिट्रीवल रिट्रीवल मधला आर. ओ आर डी आर सर्व्हिस ही दिली जात असेल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया. आता ही सर्व्हिस ह्या ओ आर डी आर सर्व्हिस एक हे कधी म्हटलं जाईल हे डिफाईन केलं आहे. डिलिव्हरिंग सर्व्हिसेस बाय मेडिएटिंग विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओवर द इंटरनेट और एन इलेक्ट्रॉनिक नेटवर्क अँड द नेचर ऑफ विच रेंडर्स देअर सप्लाय इसेन्शियली ऑटोमेटेड. ह्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप अगदी रेअरली होतो, थोडाफार होतो. इन्व्हॉल्विंग मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन अँड इम्पॉसिबल, म्हणजे ऑटोमेशनशिवाय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशिवाय इम्पॉसिबल टू इन्शुअर इन द ॲबसेन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि ओ आर डी आर सर्व्हिस इन्क्लूड हे सगळं आत्ता मी वाचलं अगोदर ते. तर जर जो ओ आर डी आर सर्व्हिस देतो आहे तो भारतामधला असेल तर मग त्याला 22-1 ॲप्लिकेबल होईल, तो रेशन घेईल. भारताबाहेरचा असेल तर एव्हरी पर्सन सप्लाईंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस रिट्रीवल सर्व्हिसेस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन. आता मी नेटफ्लिक्स घेतो, मी अनरजिस्टर्ड पर्सन आहे, मी सबस्क्रिप्शन घेतलं वर्षाला 1,999, 599 पण भरतो, बघतो ना म्हणजे वेगवेगळ्या असे स्कीम चालू आहेत. मग असे हजारो रुपये लोक त्यांना पे करतायत. मग गव्हर्नमेंटला या टॅक्स मिळायला पाहिजे की नको? मग हे सगळं जे ॲक्टिव्हिटी चाललेले असतात लॉ मेकर गव्हर्नमेंटला सांगतात की बघा ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला याच्यावर टॅक्स तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही इकडे तसा कायदा कराल. म्हणून मग 24-11 आणला, सेक्शन 24 मध्ये सेक्शन 11 मध्ये हेच दिलं की ओ आर डी आर सर्व्हिस घ्या टॅक्स. म्हणजे आपण जेव्हा 999 रुपये देतो याच्यावर जर का 18% गव्हर्नमेंट टॅक्स आकारत असेल तर हे 118% आहेत हे लक्षात ठेवा 999 मध्ये. म्हणजे यातले काय 100-200 रुपये गव्हर्नमेंट टॅक्स मिळेल असं? बस गव्हर्नमेंटला तेवढाच पाहिजे. पण तरतूद केल्याशिवाय टॅक्स कलेक्शन करता येत नाही हे लक्षात घ्या, म्हणून तरतूद केली. हे तर ज्यावेळेस कायदा बनवला गेला त्यावेळेस जेवढं माहिती होतं तेवढं ॲक्टिव्हिटीज 1 ते 11 मध्ये त्यांनी लिहिलेले आहे. याच्या पुढे जर का गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचा असेल कंपल्सरी तर 24-12 मध्ये त्यांनी पॉवर ठेवली सच अदर पर्सन और क्लास ऑफ पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. काही नोटिफाईड पर्सन्सना पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल हे बदलून ठेवले. अजूनपर्यंत नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. आत्ता आपल्याकडे 11 ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी घ्यावं लागतं. ही 11 प्रकारची केसेस आहेत, सडन केसेस. या 11 केसेस आहेत ज्यामध्ये जर एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये जर का आला त्या केसप्रमाणे जर का त्याची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आता आपण जे बघितलं सेक्शन 22 त्याचा हा तुम्हाला एका पेजमध्ये ओव्हरव्ह्यू दिला आहे की सेक्शन 22(1) मध्ये ॲग्रिगेट टर्न ओव्हर येतं, यामध्ये थ्रेशोल्ड लिमिट येतं. ते थ्रेशोल्ड लिमिट 3 कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळं आहे. दुसरं 22(2) एक्झिस्टिंग लॉ करता होता. 22(3) मध्ये ट्रान्सफर ऑफ बिझनेस, जो बिझनेस ट्रान्सफर करतो त्याचा नंबर कॅन्सल होईल जर तो बिझनेस करत कुठला बिझनेस करत नसेल तर, आणि जो बिझनेस टेक ओव्हर करेल तो नवीन नंबर काढेल. अमलगमेटेड डीमर्जर युनिट ऑफ बिझनेस, ही कंपनी आहे त्यांचं अमलगमेटेड किंवा डीमर्जर झालं त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि 20 लाखाचे 40 लाख केव्हा होतील जे नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे होतील. आणि त्याला एक्सेप्शन 40 लाख कोणाला मिळणार नाही, आईस्क्रीम, पान मसाला, टोबॅको, ब्रिक्स,
आणि टाइल्स हे जे आहेत त्यांना इचिजन कोड दिला आहे, यांना गुड्सचा सप्लाय करतायत, पण त्यांचं 20 लॅक्स एक्सीड झाले, त्यांना रेशन घ्यायला लागेल. त्यांना ते 40 लाखाचं जे नोटिफिकेशन आहे त्यांना ॲप्लिकेबल नाही. एनी अदर केसेस विच आर नॉट कवर्ड अंडर सेक्शन 24 एग्रीगेट टर्न ओवर UBC. आणि प्लस तुम्ही इथे अजून काही गोष्टी बघितल्या, एक्सप्लेनेशन आहे, इंटरेस्ट इन्कम गुड्समध्ये घ्या, हे सगळं दिलेलं आहे. ॲग्रीगेट टर्न ओवर एक्सप्लेनेशन नोटमध्ये दिलं आहे, 2 मध्ये काय दिलं आहे ते ॲग्रीगेट टर्न ओवर एक ओन अकाउंट करा, एजंटच्या टर्नओवरमध्ये तो सप्लाय धरलाच आहे, जॉब वर्कर्सचं दिलं आहे, हे सगळं इकडे तुम्हाला आठवावं म्हणून दिलेलं आहे. आणि सेक्शन 23 मध्ये एक नॉट लायबल टू टॅक्स एक्झाम ॲग्रिकल्चरिस्ट आणि नोटिफाईड पर्सन जे येतील त्यांना एक्शन घेण्याची गरज नसेल, सेक्शन 23 सांगतो. आणि आता आपण 24 बघितला, 24(1) मध्ये पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर RCM, पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5)। 9(5) मध्ये मला जे आपण घेऊ नंतर याच्यामध्ये आता स्विगी बघा काय करतं, हॉटेलमधनं ते गुड्स घेतं आणि ते बाहेरला देतं, बरोबर आहे ना. याच्यामध्ये हॉटेल जो सप्लाय स्विगीला करतो त्यावर ते टॅक्स घेत नाही, तो एक्झाम सप्लाय, आणि स्विगी कस्टमरकडनं बाहेरकडनं टॅक्स घेतं, पण स्विगीला इकडे रेशन घ्यावं लागतं. तुम्ही हॉटेल बुकिंग करत असाल, तुम्ही एखाद्या गावाला चाललाय, कुठे फिरायला चाललाय, हॉटेल बुकिंग करता, ते पण ॲप थ्रू करू शकता, वेबसाईट थ्रू करू शकता, मग ती सर्व्हिस जी आहे, जर तुम्ही बुक केलं एखाद्या हॉटेल 1000 रुपये, त्यावर GST गव्हर्नमेंटला पाहिजे, तो GST कोण देईल, आयदर ई कॉमर्स ऑपरेटर देईल किंवा हॉटेल देईल. जर हॉटेल ऑनरेशन असेल ई कॉमर्स ऑपरेटर देईल. हाऊसकीपिंग सर्व्हिसेस आहेत काही, मी प्लंबर मागवला आपण, कार्पेंटर ऑनलाईन, लोकांना वेळ नसतो, मग लोक अशाच ॲपमध्ये बघतात की तुम्हाला काय पाहिजे, प्लंबर पाहिजे आम्ही पाठवू, वॉशिंग मशीन बिघडली आहे आम्ही पाठवू. अशी कुठली सर्व्हिस घेतली ती सर्व्हिस देणारे कोण आहेत, ई कॉमर्स ऑपरेटर आहे, ते त्या माणसांना पाठवतात. आणि ओला उबेर ह्या 4 सर्व्हिसेस ज्या आहेत, हे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, हाऊसकीपिंग सर्व्हिस, रेस्टॉरंट फूड जे आहे ते मिळतं, आणि दुसरं हॉटेल बुकिंग. या 4 सर्व्हिसेस ज्या आहेत या ज्यांच्या थ्रू दिल्या जातात ते ई कॉमर्स ऑपरेटर हे सेक्शन 9(5) मध्ये येतात. ओके, 24(5) मध्ये NRTP, TDS डिडक्टर, कन्साइनमेंट एजंट, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, पर्सन सप्लाइंग गुड्स थ्रू ECO, मग ECO, ओके, आणि ORDR सर्व्हिसेस, ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रिवल सर्व्हिसेस, ORDR सर्व्हिसेस, हे 11 केसेसमध्ये रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी घ्यावं लागतं. ओके, आता इथे बघा काय झालं आहे, एकदा रेशन घ्यायचं आहे हे फिक्स झालं सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे, मग पुढे रजिस्ट्रेशन घेण्यासाठी ॲप्लिकेशन द्यावं लागतं. ते ॲप्लिकेशन देण्यासाठी तुम्हाला सेक्शन 25 बघायला लागेल, प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. मग यासाठी तुम्हाला ज्या स्टेप्स घ्यायच्या आहेत त्यासाठी रूल आहेत, मग इकडे मी दिले बघा की पहिले 3 सेक्शन हे घेतले 22, 23, 24, आता पुढे मी 25, 26, 27 वेगळे मांडले की प्रोसिजर डीम रजिस्ट्रेशन. आता डीमचा अर्थ असा आहे की तुम्ही टॅक्स कुठले कुठले कलेक्ट करणार, CGST बरोबर ACGST पण कलेक्ट करणार, परीक्षण तुम्ही कुठे करणार, सेंट्रलला करणार, स्टेटला करणार. आता ज्यावेळेस आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन देतो तेव्हा आपला अर्ज आयदर सेंट्रलकडे जाईल किंवा स्टेटकडे जाईल, आणि ते आपलं ॲप्लिकेशन मंजूर करतील. जर स्टेटनी मंजूर केलं म्हणजे आपल्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत या स्टेट बघेल, म्हणजे आपल्यावर लक्ष ठेवणं,
जर आपण चुकीचा टॅक्स भरला तर आपल्यावर कारवाई करणं हे कोण बघेल? स्टेट बघेल. पण जर तुमचं रेशन स्टेटला झालं तर हा कायदा आहे CGST. तर CGST काय सांगतो की जर रेशन CGST-मध्ये झालं तर AGST-मध्ये पण झालं असं मानलं जाईल. सेम AGST-मध्ये दिलं असेल की डीम रजिस्ट्रेशन, तर AGST-मध्ये झालं तर CGST-मध्ये पण झालं असं मानलं जाईल. म्हणजे स्टेटला झालं तर मानलं जाईल की सेंटरला पण झालं, आणि जर सेंटरला झालं तर मानलं जाईल की स्टेटला पण झालं. डीमचा अर्थ आहे की मानलं जाईल, म्हणजे टॅक्सपेअरला रजिस्ट्रेशन दोन टॅक्स कलेक्ट करायचे आहेत किंवा IGST पण कलेक्ट करायचं आहे, पण त्याला रजिस्ट्रेशन एकच घ्यायचं. रजिस्ट्रेशन तीन घेण्याची गरज नाही, टॅक्स तीन कलेक्ट करायचे म्हणून. ते त्यामध्ये छोटी प्रोविजन आहे, जेवढी दोन तीन वाक्य आहेत तेवढंच आहे. एवढं बोललो तेवढं तिथे तुम्हाला मिळणार आहे. आणि स्पेशल प्रोविजन रिलेटिंग टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. आता 24 तरतूद तर केली की CTP आणखीन NRTPला रजिस्ट्रेशन घ्यायला लावायचं कंपल्सरली, मग त्यांना कसं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल ह्याची त्यांनी स्पेशल तरतूद Section 27 केली. कळलं? Section 25, 26, 27 आपल्याला पुढे बघायचे आहेत. त्यामध्ये काय बघायचे हे तुम्हाला मी आता सांगण्याकरता खाली परत Section 25 काय रूल असतील हे पण दिलंय. की 25(1) जेव्हा बघू आपण, तेव्हा ऍप्लिकेशन देण्यासाठी 8 व्हेरिफिकेशन 9 होईल आणि सर्टिफिकेट मिळेल GST 10. बँक डिटेल्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर टाकायचे आहेत, त्यामुळे ते 10A. काही बँका GST नंबर असल्याशिवाय करंट अकाउंट ओपन करू देत नाहीत. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं की पहिले तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या आणि त्यानंतर तुम्ही बँक अकाउंटचे डिटेल्स जे आहेत हे रूल 10A प्रमाणे मग अपडेट करा. तर Section 25(1) काय सांगतो? रजिस्ट्रेशन कुठे करायचं, वेअर, कोणी करायचं हे सांगतो. ओके. 25(2) जर एखाद्याला एका राज्यामध्ये एका शहरामध्ये समजा माझे दोन बिझनेस आहेत, एक स्टेशनरीचा आहे एक मोबाईलचा आहे, तर ह्या दोन बिझनेसच्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या आहेत, तर मी त्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या बिझनेससाठी मी दोन रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. ऑल्दो मला कायदा सांगतो एकच नंबर एका राज्यामध्ये पुरेसं आहे. सेपरेटली रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर रूल 11 Section 25(2) मला परमिट करतो. गव्हर्नमेंटला गरज नाही, पण लोकांची गरज आहे, म्हणून गव्हर्नमेंटनी तशी तरतूद केलेली आहे. 22(1) तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं, बरोबर आहे? पण एखाद्याला इच्छा आहे की मला पाहिजे रजिस्ट्रेशन, मला बिझनेस मिळत नाही. काही लोक म्हणतात तुम्ही नंबर असेल GST तरच तुम्हाला आम्ही आमचा एजंट करू, तुम्हाला आम्ही आमचा कॉन्ट्रॅक्ट देऊ, मला नंबर पाहिजे, मला बिझनेस करायचा आहे. मग 25(3) सांगतो ठीक आहे, घ्या रजिस्ट्रेशन, तुम्ही स्वइच्छेने घ्या, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. ओके. 25(1, 25(2, 25(3) रजिस्ट्रेशन ज्यांना घेणं कंपल्सरी आहे किंवा ज्यांना स्वइच्छेने घ्यायचं आहे सेपरेट किंवा व्हॉलंटरीली, ते तुम्हाला 25(1, 25(2, 25(3) मिळेल. त्याच्या स्टेप म्हणजे ॲप्लिकेशन द्या, गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट व्हेरिफिकेशन करेल आणि मग डॉक्युमेंट बरोबर असतील, प्रॉपर असतील, तर रजिस्ट्रेशन ग्रँट केलं जाईल. सेपरेट रजिस्ट्रेशन रूल 11 मिळेल. ओके. आता ह्याच्याकरता एक्झॅक्ट रजिस्ट्रेशन घेतलं, सपोज तुमचे दोन बिझनेस आहेत आणि तुम्ही दोन बिझनेस करता जर रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर मग दोन्ही बिझनेस हे वेगवेगळे वेगळे मानले जातील. समजलं ना? तुमचा एक स्टेशनरीचा बिझनेस आहे, दुसरा मोबाईल शॉप आहे. जर स्टेशनरीच्या बिझनेसनी मोबाईल खरेदी केला तर कुठनं खरेदी करेल? आपला शॉपमधनं खरेदी करेल ना. पण तुमचा नंबर येशचा वेगळा आहे स्टेशनरी शॉपचा आणि मोबाईल शॉपचा वेगळा आहे. तर मोबाईल शॉप ज्यावेळेस स्टेशनरीसाठी तो मोबाईल देईल तेव्हा तो बिल बनवेल आणि त्याला टॅक्स पण द्यावा लागेल तुम्हाला. तुम्ही मोबाईलचे पैसे देऊ नका, पण टॅक्स द्यावा लागेल आणि तो टॅक्स जमा करायला लागेल त्या नंबरखाली गव्हर्नमेंटकडे. तो डिस्टिंक पर्सन मानला जाईल, रजिस्ट्रेशन डिस्टिंक मानलं जाईल. ओके. ते सपोज तुमचा एक बिझनेस आहे तो रजिस्टर आहे कारण त्या तो तुम्ही टॅक्सवरच अप्लाय करता आणि तुमचा दुसरा बिझनेस आहे तिकडे तुम्ही एकदम अप्लाय करता. तुमचा पेट्रोल पंप आहे, वाईन शॉप आहे किंवा तुम्ही भाजीपाला विकत असा असा कुठला बिझनेस करता, ज्यात दूध विकता, डेअरी आहे, ज्यात GST नंबर घेण्याची गरज आहे कारण तो एकदम अप्लाय. पण तुम्ही त्या दुसऱ्या बिझनेसला
तो आइदर रजिस्टर है क्यों दिए एस्टैब्लिशमेंट इन अनदर स्टेट है तरह सप्लाई करता सर तो डिस्टिंग पर्सन मानला जाए तो डिस्टिंग पर्सन असेल त्याला तुम्ही सप्लाय केला तर तुम्हाला इनव्हॉइस बनवावा लागेल हे तुम्हाला 24/4, 24/5 मध्ये सांगितलं आता डॉक्युमेंट कुठले पाहिजे पॅन नंबर कंपल्सरी आहे हे 25/6 सांगतो मग आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल हे मग 25/6 आधार संबंधी 25/6A, 25/6B, 25/6C आणि 25/6D मध्ये काही लोकांना आधार व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही एक्झाम केसेस हे दिलेलं आहे आता आधार व्हेरिफिकेशन करायचं असेल तर माझा प्रॉपर्टी बिझनेस आहे तर माझा आधार व्हेरिफिकेशन होईल तुमचा पार्टनरशिप बिझनेस आहे मग एखाद्या पार्टनरचं ज्याला ऑथराईज केलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन होईल त्याचं व्हेरिफिकेशन होईल आधारचं जर कंपनी आहे मग कंपनीचा डायरेक्टर आहे फुल टाईम डायरेक्टर आहे ट्रस्ट आहे मग जो ट्रस्टी आहे मग ही सगळी माहिती जी आहे ही आधार व्हेरिफिकेशन कोणाचं होईल हे इकडे दिलं आहे HUF आहे कंपनी ट्रस्ट मग इंडिव्हिज्युअल नाही आहे त्या केस तशा प्रकारच्या प्रोव्हिजन जे आहेत मग या 25/6A, 6B, 6C, 6D मध्ये आहे ओके 25/7 मध्ये NRTP रिक्वायर्ड अदर डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन आता NRTP जो देशाबाहेरचा आहे त्याकडे भारताचा पॅन नंबर नसेल वरती दिलं आहे की पॅन नंबर पाहिजे म्हणून कंपल्सरी मग त्याला त्याचं पासपोर्ट वगैरे असेल त्याच्या आधारावरती रजिस्ट्रेशन मिळेल मग ते सगळं तुम्हाला दिलेलं आहे या रूल नंबर 13 सेक्शन आहे 25/6, 25/8 सुओ मोटर रजिस्ट्रेशन सुओ मोटरचा अर्थ असा आहे की जर तुमचा ॲग्रिगेट टर्नओवर एक्सीड झाला किंवा तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला पण तुम्ही कायदा पाळून रजिस्ट्रेशन घेत नाही होता म्हणून तुम्ही कायदा मोडलेला आहे कायदा केला म्हणून सगळे पाळत नाहीत ना मग अशा लोकांना ट्रेस करणं अशा लोकांना पकडणं याच्याकरता सरकारी यंत्रणा असते मग सरकारी अधिकारी जे असतात ते त्याला रजिस्ट्रेशन घेण्याकरता स्वतःहून प्रदर्शन करून घेतात आणि त्याला सांगतात की आमच्या माहितीप्रमाणे आमच्या रेकॉर्डप्रमाणे तू लायबल झालेला आहेस रजिस्ट्रेशन घेण्यासाठी पण रजिस्ट्रेशन तू घेतलेलं नाही आहेस तुला आम्ही नोंदून घेतोय आमच्याकडे जर तुला मान्य आहे तर सगळे डॉक्युमेंट सबमिट कर रजिस्ट्रेशन प्रॉपर घे आणि जर तुला अमान्य आहे तर तू मग अपील कर जर अपील त्याच्या फेवरमध्ये गेलं तर मग त्यांची नोटीस कॅन्सल होते त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागत नाही पण जर त्याच्या अपील त्याच्या अगेन्स्ट गेलं तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल पण त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सुम्ड रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर हे तुम्हाला 25/8 काही तरतूद केलेली दिसेल 25/9 काही असे एजन्सीज आहेत म्हणजे राजदूत वगैरे असतात बघा वेगवेगळ्या देशांमध्ये जे व्यवहार चालतात तिकडे राजदूत असतात आणि त्याच्या थ्रू काम चालतं त्यांचं ऑफिस तिकडे असतं दिल्लीमध्ये अनेक देशांचे जे राजदूत आहेत त्यांचे ऑफिसेस आहेत ओके म्हणजे आपलं परकीय मंत्रालय असतं त्यांना कॉन्टॅक्ट करतं की मोदीला तिकडे जायचं आहे अमेरिकेमध्ये किंवा कुठे युरोपमध्ये एखाद्या कंट्रीमध्ये जायचं आहे मग तेव्हा या राजदूता थ्रू या परकीय जे मंत्रालयाच्या थ्रू जे व्यवहार होतात आणि मग त्यांची बोलणी होतात हे सगळं प्रत्येक वेळेस पंतप्रधान किंवा जो मिनिस्टर असतो तोच बोलणी करत नाही ह्या ऑफिसेस थ्रू बोलणी होतात मग त्यांच्याकरता त्यांना जे काय वस्तू लागतील सर्व्हिसेस लागतील ते घेण्याकरता ते खर्च करतील त्यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा नाही अशा काय आंतरराष्ट्रीय ट्रीटी आहेत त्या करार आहेत की आमचे राजदूत असतील त्याकडून तुम्ही टॅक्स घेणार नाही पण ते जेव्हा वस्तू परचेस करतील तेव्हा त्यांना टॅक्स द्यायला लागेल व्यापाऱ्यांना मग त्यांना सांगितलं आहे तुम्ही UIN नंबर काढा युनिक आयडेंटिटी नंबर तो UIN ते काढतात आणि त्या UIN अगेन्स्ट जेवढा टॅक्स त्यांनी भरला आहे वस्तू परचेस करताना सर्व्हिस घेताना तो त्यांना रिफंड मिळतो पण त्यांना रेशन घ्यावं लागतं UIN ओके जसं आपलं GSTN व्यापाऱ्यांना आहे तसं या काही एजन्सीज आहेत त्यांच्याकरता UIN ओके असे हे तुम्हाला सेक्शन 1 ते 9 बघायचे आणि 24/10, 24/11, 24/12 याप्रमाणे जेव्हा आपण ॲप्लिकेशन देतो रजिस्ट्रेशन करता तेव्हा 7 रजिस्ट्रेशन आयदर ॲक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा अशा प्रकारे तरतूद आहे आणि जर त्या प्रॉपर ऑफिसरनी ज्याच्याकडे आपलं रजिस्ट्रेशन गेलेलं आहे म्हणजे सिस्टीममध्ये रजिस्ट्रेशन जेव्हा जातं सिस्टीम डिसाईड करतं की हे राज्याला पाठवायचं आहे का केंद्राला मग राज्याला पाठवलं ते एरियाप्रमाणे आपल्याला एरिया कोड टाकायला लागतो तो टाकल्याप्रमाणे
ते रजिस्ट्रेशन समजा बेलापूरला गेलं तर बेलापूरला 4-5 ऑफिसर असतील, त्यातला एखाद्या ऑफिसरच्या नावे ते रजिस्ट्रेशन त्याच्याकडे जातं. मग त्याला ते कळतं त्याच्या लॉगिनला की आपल्याला ॲप्लिकेशन आलेलं आहे. 7 दिवसामध्ये त्यांनी डॉक्युमेंट बघून ते ॲक्सेप्ट करणं, डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर मग त्याच्यावरती पुढची कारवाई करणं ही जबाबदारी त्याची असते. पण जर त्यांनी काहीच केलं नाही 7 दिवसामध्ये तर ते तुमचं रजिस्ट्रेशन हे ॲक्सेप्ट झालं आहे, डीम रजिस्ट्रेशन असं मानलं जाईल आणि सिस्टम त्याला इश्यू करेल सर्टिफिकेट रजिस्ट्रेशनचं. काही डिस्क्रिपन्सी असेल त्यांनी कम्युनिकेट केली पाहिजे की तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही कारण डॉक्युमेंट प्रॉपर नाही आहेत, क्लिअर नाही आहेत, मी स्कॅन केले ते प्रॉपर नाही आहेत, की डॉक्युमेंट तुम्ही जे पाठवलेत ते योग्य नाही आहेत, डॉक्युमेंट परत पाठवा. आपण डॉक्युमेंट परत त्यांना पाठवले असतात. मग जर त्यांनी रिजेक्ट केलं तर तो रिजेक्ट का करतो आहे त्याचं त्याला प्रॉपर रिझन द्यावं लागतं आणि ते तुम्हाला तिकडे समोर दिसतं ऑनलाईन. म्हणजे तो लेखी देतो याचा अर्थ असा आहे. म्हणजे जर तो मुद्दाम काही चुकीचा करू शकत नाही, रिजेक्ट करणं किंवा अडकवून ठेवणं हे करू शकत नाही. मग सेक्शन 25(10), 25(11), 25(12) त्या प्रकारची तरतूद आहे की जो टॅक्सपेअर आहे त्याला रिटर्न इझिली मिळावं आणि त्यातली जी पारदर्शकता आहे ती या 25(10), 25(10), 11(12) येते. आणि डीम रजिस्ट्रेशनचा कन्सेप्ट आहे जर त्याने काहीच केलं नाही तर टॅक्सपेअरला रजिस्ट्रेशन मिळून जाईल. कळलं? ह्या टॉपिकचं नाव काय? प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. ओके, आता तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला आहे मी, पुढच्या क्लासला आपण याच्यामध्ये डिटेल डिसिजन घेऊ. थांबूया.